महापालिकेत 1 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं आयुक्त म्हणतात, पण महापालिकेचं बजेटच 12,000 कोटींचं आहे असं महापौरांचं म्हणणं आहे. महापौरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. एकंदरीतच आज महासभेमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे का, ठराव पास करण्यात आलेला आहे काय, नक्की ठराव होता काय, महापौर त्यांच्या जाणून घ्या. महापौर साहेब, काय ठराव झाला आज महासभेत, काय नाही या ठिकाणी सभागृहातल्या 100 सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या 110 नगरसेवकांपैकी 104 नगरसेवकांनी या ठिकाणी अविश्वास ठरावाला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि या ठिकाणी जे वारे माप आरोप या ठिकाणी भ्रष्टाचाराचे झाले होते हे कसे खोटे आहेत हे सभागृहामध्ये या ठिकाणी सगळ्या सदस्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेले आहेत. 1 लाख कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या ठिकाणी जरी सातत्याने माननीय आयुक्तांच्या माध्यमातून होत होता, तरी या ठिकाणी महापालिका स्थापन झाल्यापासून 21 वर्षामध्ये फक्त 12,500 कोटीचं आमचं बजेट असताना 1 लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला कसा. एकंदरीतच हा झाला राजकीय भाव, पण काही नागरिकांचं असं म्हणणं आहे का आयुक्त राहणं गरजेचं आहे, किंवा पुढचा एक प्रश्न असा आहे तुम्ही ईडीकडे पाठवल्यानंतर मुख्यमंत्री पण त्यांचेच आहेत. मी आपल्याला एकच सांगतो की जर या ठिकाणी नागरिकांना वाटतंय की या ठिकाणी हे राहणं गरजेचं आहे, तर मी ज्या प्रभागातून निवडून आलो, मी ज्याच्या विरोधामध्ये निवडून आलो, तो पडलेला उमेदवार देखील लोक त्याचे म्हणतात, ज्याला त्यांनी मतं दिलेले आहेत ते म्हणतात की हा पण सभागृहात गेला पाहिजे. जर या ठिकाणी लोकशाहीमध्ये हे मान्य असेल तर आमचं काहीच हरकत नाहीये. याचा सर्वस्व निर्णय जो आहे तो ईडीने घ्यावा, कायद्यात काय तरतूद आहे त्याचा त्या ठिकाणी. आणि मला खात्री आहे की ह्या राज्याचे कार्य तत्पर मुख्यमंत्री ते एका शहराचे महापौर होते, ते निर्णय घेताना या एवढ्या मोठ्या लोकप्रतिनिधीचा अपमान त्या ठिकाणी होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. पुढची रणनीती काय होते, ईडी काय उत्तर देते, मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, ह्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मनीष कपिल राऊत, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.